एवरीवन, मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत दोन रेसिपी शेअर करणार आहे एकाच पदार्थापासून. तर तुम्ही इथे भोपळा बघत असाल आणि भोपळ्याच्या मी दोन रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बऱ्याचदा काय होतो, भोपळा खूप मोठा असतो आणि आपण तो अर्धा वापरतो आणि अर्धा कधी कधी फेकला जातो, त्याचं लवकर यूज होत नाही. तर आज मी नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी भोपळ्यापासून पदार्थ बनवणार आहे. तर त्याचे दोन समान भाग मी केले आणि त्यानंतर जो एक भाग आहे तो छान किसून घेतलेला आहे आणि इथे छान भोपळा किसून घ्यायचा आहे. भोपळा खूप हेल्दी असतो ॲक्च्युली, पण बरेच लोक भोपळा खायला कंटाळा करतात. पण या पद्धतीने तुम्ही दोन्ही रेसिपी जर बनवल्या तर तुमच्या घरी आवडीने सगळे भोपळा खातील. तर इथे तुम्ही पीठ बघत असाल, हे तर हे रेडीमेड पीठ आहे, यामध्ये काहीही टाकायचं नाही आहे. इथे मी भोपळ्याचा किस आणि कोथिंबीर घेतलेली आहे, पीठ घेतलेलं आहे. पीठ कुठल्या ब्रँडचं आहे ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. यानंतर हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर हे मी नाचणीचे चिले बनवत आहे. हे नाचणीचं पीठ आहे आणि तुम्ही घरगुती आपल्या थालीपीठचं जे पीठ असतं त्याचेसुद्धा भोपळ्याचे असे थालीपीठ लावू शकता जर तुम्ही इन्स्टंट पीठाचा वापर करत नसाल तर. मला सकाळी सकाळी खूप जास्त घाई होती आणि मला खूप पटकन हे सगळे पदार्थ बनवायचे होते, त्यामुळे मी इन्स्टंट पीठाचा यूज केला. यानंतर तवा छान गरम करून घेतलेला आहे. या पीठामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे, मीठ नाही, तिखट नाही, काही नाही, यामध्ये सगळं ऑलरेडी आहे. तेल घालून घेतलं. यानंतर हे पीठ जे आहे थोडंसं पातळच केलेलं होतं आणि चमच्याच्या मदतीने छान स्प्रेड करून घेतलेलं आहे. अगदी पातळ चिले मी करणार आहे कारण की भोपळासुद्धा शिजला पाहिजे. यानंतर वरतूनसुद्धा थोडंसं तेल घालणार आहे आणि म्हणजे जो चिला आहे तो खाली चिकटणार नाही. तर अशा मस्त रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे करत आहे. आणि मला आणखी क्वेश्चनसुद्धा होते तर त्याचीसुद्धा उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर एक बाजू छान खरपूस भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर दुसरी बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तर एक बाजू छान झालेली आहे तुम्ही बघत असाल तर, आणि यानंतर आपल्याला दुसरी बाजूसुद्धा छान शेकून घ्यायची आहे. तर बऱ्याच जणींचे प्रश्न होते की हे तुझं दुसरं किचन आहे का, तर माझे मिस्टर गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि आमची नेहमी ट्रान्सफर होत असते. पण माझं जे तुम्ही ब्ल्यू किचन बघतात तर ते ॲक्च्युली माझा स्वतःचा फ्लॅट आहे नाशिकमध्ये, तर ते किचन आहे. आणि हे माझं शिफ्टिंगवालं किचन आहे जिथे आत्ता त्यांची पोस्टिंग आहे असं, त्यामुळे माझे दोन किचन आहेत. आणि स्वतःचं घर असल्यामुळे मी काही वेळ तिकडेसुद्धा जात असते आणि इथेसुद्धा असते. सो जिथे मी जे काही काय बनवते माझ्या दोन्ही किचनमध्ये तर ते पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला आवडतं तुमच्यासोबत छान छान बनवलेले पदार्थ शेअर करायला. तर पहिल्या वेळेस काय होतं, ज्यावेळेस कुठलाही तवा आपण वापरतो ना तर पहिले एक दोनदा त्यावर चांगलं नाही बनत. पण आता एक माझं चिला बनून झाला आणि दुसरा तुम्ही बघत असाल तर तो खूप छान बनला आणि एकदम पटकनसुद्धा निघाला. तर हे खूप नॉर्मल आहे, सगळ्यांसोबत होत असतं, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. पहिला जरी तुटला ना तरी पण दुसऱ्या वेळेस जे आहे ते एकदम परफेक्ट बनतं. याआधीसुद्धा ना मी माझ्या एका व्हिडिओमध्ये, म्हणजे जो खिचडीचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी या गोष्टी मेन्शन केलेल्या होत्या. पण कालच्या माझ्या एका व्हिडिओवर मला खूप सगळ्या कमेंट आल्या की तुझे दोन किचन कसे आहेत आणि असं कसं काय तू ते दाखव, त्यामुळे परत मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण जर बघितला तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी क्लिअर होतील. तर इथे छान असं चिला बनून झालेलं आहे आणि खूप पातळसुद्धा आहे तुम्ही बघत असाल तर. तर नाचणी खूप पौष्टिक असते आरोग्यासाठी. यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो पण आपण बघूया. तर हा आहे भोपळ्याचा अर्धा भाग, याला छान मी बारीक कट करून घेणार आहे अगदी एकसारखं. भाज्या चांगल्या व्हाव्या असं वाटत असेल किंवा कुठलाही पदार्थ चांगला व्हावं असं वाटत असेल ना तर तो कापणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कटिंग जर आपण प्रॉपर व्यवस्थित केली तर ते कुठलाही पदार्थ खूप छान होतो. ओबडधोबड कट नाही करायचं आहे, तर एकदम एकसारखा पातळ असा भोपळा मी कट करून घेत आहे तुम्ही बघत असाल तर. आणि यानंतर हा भोपळा पाण्यामध्ये टाकून घेणार आहे कारण की भोपळा जो आहे तो काळा पडतो आणि आमच्याकडे ना एकदा कट केलेला भोपळा ठेवत नाही, त्यामुळेच मी
दोन्ही म्हणजे एकच भोपळा एकाच दिवशी करून टाकते. जास्त लोक असतील घरामध्ये तर मग होऊन जातं, पण कमी असतील किंवा ज्यावेळेस लागत नसेल तर त्यावेळेस असं काहीतरी मी करत असते. तर इथे मिरची घेतलेली आहे, ही मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. शेंगदाणे होते भाजलेले, लसूण होता आणि कोथिंबीर होती. तर तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण सगळ्यात आधी जिरे घालून घेऊया. फोडणी खूप महत्त्वाची असते आणि ह्या रेसिपी नक्की करून बघा. लसूण टाकून घेऊया. तुमच्या घरामध्ये भोपळा खाण्याचा कंटाळा जरी येत असेल ना, तर या रेसिपीमुळे तुमच्या घरात भोपळा आवडीने खाल्ला जाईल. तर जो बारीक मिरचीचं आपण पेस्ट केलेली तीसुद्धा इथं टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान फ्राय होऊन द्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो थोडासा कमी होतो किंवा ठसका लागतो ना तर तो कमी होतो. घाई करायची नाही आहे भाजी करताना, एकदम मन लावून केलं ना तर सगळं छान बनतं. आणि मी ना महाराष्ट्रीयन पद्धत तुम्हाला दाखवत असते नेहमीच, आणि त्यातल्या त्यात प्रत्येक भागा महाराष्ट्रामध्ये जरी असला ना तरी प्रत्येक भागाची पद्धत वेगळी असते. तर आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर इथे आहे भोपळा, हळद टाकून घेतली आणि त्यानंतर पाण्यामध्ये जो भोपळा होता तो टाकून घेतलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. म्हणजे असे यूजफुल व्हिडिओज सगळ्यांनाच त्याचा यूज होईल असं. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं गॅस वाढवलं तरीही चालेल. आणि यानंतर यामध्ये मी घालून घेणार आहे कोथिंबीर. आणि यानंतर यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून. मीठ थोडंसं बेतातच घालायचं आहे. कधीकधी आपल्याकडनं मीठ जास्त होतं आणि भाजीची टेस्ट बिघडते. भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि तो आपण खाल्लाच पाहिजे, पण बऱ्याचदा कंटाळा येतो. तर ही ह्या ज्या रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता ना यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, भोपळ्याला पाणी सुटतं. त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. कमी गॅसवर 5 ते 10 मिनिट भोपळा छान शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपण उरलेली तयारी करूया. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले. त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरचीची पेस्ट केलेली, त्यातच मी शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेणार आहे. अधनमधनं 1-2 वेळेस चेक करायचं आहे भोपळा शिजलेला आहे की नाही. आणि तुम्ही इथे बघत असाल तर कानूसुद्धा तुम्हाला हाय करतोय. बऱ्याचदा हे सुद्धा कमेंट असतं की कानू दिसत नाही, त्यामुळे गेल्या 1-2 व्हिडिओजमध्ये मी कानूला तुम्हाला दाखवते, अगदी म्हणजे त्यालाच विचारते की कसं झालेलं आहे रेसिपी. तर तुम्ही इथे बघत असाल भोपळ्याला छान पाणी सुटलेलं आहे. यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे आणि भोपळा छान शिजलेला आहे. पाणी न घालता आपल्याला अशाच पद्धतीने आमच्या त्याच्या पाण्यामध्ये भोपळा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची टेस्ट ही वाढते कमी होण्याच्या ऐवजी. यानंतर आपल्याला जो कूट होता भोपळा शिजल्यानंतरच हा कूट ॲड करायचा आहे. आणि तुम्हाला जर असंच खायचं असेल ड्राय पोळीसोबत तर तुम्ही असाही खाऊ शकता, हे पण खूप छान लागतं. पण तुम्हाला जर थोडंसं पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकताय. तर मीसुद्धा इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे यामध्ये, कारण की मला थोडंसं पातळ हवं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपली भोपळ्याची भाजी रेडी आहे. खूप साधी आहे, सोपी आहे. मी नेहमी खूप साध्या रेसिपी शेअर करते, पण तुम्ही जर ट्राय करून बघितल्या ना तर त्या खूप टेस्टी असतात. मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.